नशिबाने आपल्या नदीचं पाणी वाटवलं. मी उभी पिकं जाळली, आपली धान्याची कोठार लुटली. नजीब्या देवा कनेश्वरा, त्या नजीब्याला एकदाचा नदरला पडू दिर. बोक्कीनं कांदा फोडल्या गत नाही, त्याचा चेंदा मेंदा केला तर नावाचा दत्ताजी शिंदे आहे. काय कराल दत्ता काका? अरे त्याला उभा आडवा फासतीन. आमचा नष्टवा करायला कंधारवरनं अब्दुल्या पातशाला बोलितोय काय? अरे त्याच्या तंगड्या चिरून यमुनेच्या दोन्ही काठाला फेकून देईन. लईच हा शिवशुतात वाटत. जनकोची फकस्त नजरला पडतो रे त्याला याकता. मग चला दाखवतो आत्ता कुठाय. अरे कुठाय तो सैतान? मराठ्यांच्या छावणीत. कुठ? त्या होळकरांच्या गोटात. काय बोललास? होळकर सुभेदार मल्हारजी होळकर. अरे माझ्या डोसक्यात पेटता पलिता फेकून आग भडकतोस वैर. शिंदे होळकरात येतो जात नाही म्हणून त्याच्यावर बिब्बा टाकून तो माझं डोळं चालू नका. अरे मल्हारबा होळकर म्हणजे मराठी दौलतीचा पुरोच. ते काय मी करतील पण वैराला मिठी कशी मारतो? सांग हे खोट आहे म्हणून. म्हणजे खोटं वाटत नव्हं काका? वय मग चला दाखव तू सत्ता. चला ना. सुभेदार,
अवयव देशाचा दुश्मन आपल्या छावणीपर्यंत पोहोचलास कसा? हा का त्याला तुम्हीच आवतान दिलं? आवतान म्हणजे करतात बाबा, मैं आया था सुलूख के वास्ते। अरे सलूखासाठी दिंडी दरवाजात वाजत गाजत येत्यात? चोरा चेतासारखं ही असं परत दारात घुसत नाही। अरे सोगाड्या, तुझे खबरच खातो रागावर कलर सरदारांच्या हवाली वा माग पुढे याल तर एकेकाची खांदळी करीन। काका का त्याला धोतवता? त्यो माझा धर्मपुत्र हाय। वर धर्मपुत्र नदीच्या आल्याड सलोखाची भाषा आणि पल्याड युद्धाची तयारी समजलो नाही म्या? कवा कवा समजून घेणार आहे तुम्ही सुभेदार? अहो हित आपल्या तयारीचा अंदाज घ्यायसाठी घुसला यो राक्षस। गोड बोलून आपल्याला बेसावट ठेवायचं, जमलं तर आपल्यात फूट पाडायची, आणि अचानक हमला करून आपल्याला मातीला भिडवायचा मनसुबा हा याचा। काय म्हणणार तुम्ही? इचारा इचारा, नदीच्या पल्याड सारे देशी विदेशी मुसलमान यानं काय केलं ते विचारा। हा झूठ सरासर झूठ। मैं तो आपका धर्मपुत्र दादा जान। या फुरट्याच काय भी ऐकू नका सुभेदार। एक वेळ नाग पांघरुणात ठेवून डाराढोर झोपा त्यो दगा द्यायचा नाही, पण ह्यो ह्यो सापाचा बाप आहे। अरे पण ह्याच पाप तरी काय? अब्दाली अब्दाली अरे त्या अब्दुल्यानं या आधी बी 3 वेळा हिंदुस्थान वर स्वारी केलीत की? सुभेदार दर येळेला काय नजुब्यानं मुरळी दाडला होता वय ना? पण सुभेदार क्या है दत्त भैया के? अरे तुझ्या टोसक्याची बकल केल्याशिवाय राहत नाही। वा माग सुभेदार, या वक्त्याला यो माझा आश्रित आहे, अनाश्रिताला अभय देणं यो मराठी धर्म। दौलतीच्या पायावर कुऱ्हाड मारू? दौलत सुभेदार ह्याच्या हाडाचा सांगाडा तुम्ही दगलबाजीच्या मानक्यावर उभा आहे। 15 वर्षा माग घोड्याची लीद गोळा करणारा ह्यो प्यादा एवढा फर्ज कसा बांधला? सुभेदार ज्यानं धनवंताच्या लडकी संग शादी करण्यासाठी स्वतःच्या आजारी औरतीचा गळा घोटला त्याच्या खांद्यावर कशाला मान टाकताय सुभेदार? दादबा तुम्ही काय सार मला दूध कोळा समजता होईल? असं नाही सुभेदार, आपण याचा वापर करू। सुभेदार नजीबिया म्हणजे मराठी साम्राज्या खालचा सुरुंग। असू दे, अव कवा बी पेटल फुटल। अरे पर सुरुंगाची बत्ती तर माझ्याच मुठीत आहे ना, व पाहिजे तवा पाहिजे तसा मार भरू। सुभेदार ह्याला उभा चिरा, ह्याच्या अंगात पेंढा भरा असे दस्तूर खुद पेशव्यांचे आदेश आहेत। पेशव्यांचे आदेश वारादेश। सुभेदार तुम्ही वा बाजूला मारतोस मार तू भैया? अरे मार ना याला। अरे ह्यो एकटा अजून जित्ता आहे म्हणून बर, नाहीतर तुझ्या त्या पेशव्याला काशीपासनं रामेश्वरापत्तर जोड रखुटली।
हे काय बोलतोय तुम्ही तो? अरे एकदा काय सापला का पुण्याची ती बाम न तुला मला धोत्र सुदी पाडवाय ठेवायचे नाहीत. कळलं का दत्ताजी शिंदे? सुभेदार वा बाजूला सुभेदार तुम्ही माझं ऐकून तर अरे भट्या सुभेदार सुभेदार नशीबार.